हॅलो एवरीवन, मी श्रावणी. वेलकम टू श्रावणीज किचन अँड लाईफस्टाईल. आज आपण बघणार आहोत की अगदी हॉटेल स्टाईल कुरकुरीत बोंबील फ्राय कसा करायचा ते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी तुम्ही 1 किलो बोंबील घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. त्यानंतर आपण ह्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची आहे. व ह्या दोन गोष्टींना सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात. त्यानंतर आपण ह्यामध्ये 1/2 टेबलस्पून गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडर टाकायची आहे 2 टेबलस्पून. तुमच्याकडे काश्मीरी रेड चिली पावडर नसेल, तुम्ही साधे देखील रेड चिली पावडर टाकू शकता. त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत 1 टेबलस्पून मालवणी मसाला व 1 टेबलस्पून हळद. व या सर्वाला आपण आता मिक्स करून घेऊयात. तुमच्याकडे काश्मीरी रेड चिली पावडर नसेल तर तुम्ही लाल कलर देखील टाकू शकता. आता हे सर्व मॅरिनेट करून झालेलं आहे. आपण आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्या साधारण 1/2 तास. आणि साधारण 1/2 तासानंतर मी ह्याला फ्रीजमधून बाहेर काढलं. तुम्ही बघू शकता छान मॅरिनेट झालेलं आहे. त्यानंतर आपण ह्याचं एक ड्राय कोटिंग बनवून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं सॉल्ट टाकून घेऊयात म्हणजेच मीठ. त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार 1 टेबलस्पून रेड चिली पावडर. व या सर्वला मिक्स करून घ्यायचंय. आणि आपण जो मॅरिनेट केलेला पीस होता तो असा ह्यात ड्राय कोट करून घ्यायचा, तुम्ही बघू शकता. आणि अशा रीतीने हे सर्व कोटिंग करून घ्यायचंय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि अशा रीतीने आपण सर्व कोट करून घेतलंय. त्यानंतर तुम्ही 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 1/2 टेबलस्पून रेड चिली पावडर टाकून घेऊयात. त्यानंतर 1/2 टेबलस्पून हळद. त्यानंतर स्वादानुसार मीठ. व ह्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण ह्याला एक मस्त अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला जास्त पण घट्ट अशी पेस्ट बनवायची नाही आहे. आणि अशा रीतीने ही ती मस्त अशी पेस्ट रेडी आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. त्यानंतर इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. आपण एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण कोटिंग केलेले पीसेस आपण ह्यामध्ये डीप करायचे आहेत व ते तेलात सोडायचे आहेत. गॅस शेगडीमध्ये मी हाय टू मिडियम ठेवलेली आहे. तुम्ही असे बोंबील नक्की ट्राय करून बघा, अगदी हॉटेल स्टाईल बनतात व अगदी कुरकुरीत क्रिस्पी. आता आपण ह्यात सर्वला तळून घेऊयात. तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशा रीतीने आपण हे तळून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता इथे. आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता अगदी छान असे तळले गेलेले आहेत. आणि अशा रीतीने आपले झटपट कुरकुरीत अगदी क्रिस्पी असे बोंबील फ्राईड रेडी आहेत. ते बघू शकता एकदम मस्त असे कुरकुरीत तळले गेलेले आहेत. खूप छान लागतात, नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. स्टे होम, स्टे सेफ. बाय बाय.